हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थ्यांनो. मी सपना टीचर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सपना झूम स्कूल युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पेपर बघूया इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञानचा 2018-19 चा. बरं, आता यातली काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगते, काही उत्तरं तुम्ही मला सांगा. तर आपण सुरुवात करूया. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर पटापट चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण तुम्हाला सपना झूम स्कूलिंगवर तुमच्या इयत्तेचे स्वाध्याय, स्पष्टीकरण आणि प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका सगळ्यांचा अभ्यास करायला मिळणार आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. परिसंस्थेतील सूक्ष्मजीव हे विघटक असतात. उत्तर काय? विघटक असे ऑप्शन असतात, त्यातलं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न दुसरा, ध्वनी तरंगाची वारंवारता 512 हर्ट्स असल्यात दर सेकंदास 512 विरळणे तयार होतात. इथे दुसरी संख्या असेल तरी तेच खाली तेच संख्येचं उत्तर असणार आहे. 3, कॅलिडोस्कोप मध्ये 2 आरशांमधील कोण 60 अंश असतो. चौथं आहे, गंजणे हा रासायनिक बदल आहे, लोखंडाचे गंजणे. आणि 5, परिसंस्थेमध्ये मानव प्राणी हा कोण आहे, भक्षक गटामध्ये मोडतो. योग्य जोडा जुळ्यामध्ये बघा, पाण्याचा गोठणबिंदू किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. निरोगी शरीराचे तापमान आहे 98.6 डिग्री फॅरनहाईट. पाण्यात मीठ विरघळणे हा भौतिक बदल आहे. चिंच हे टार्टारिक आम्ल आहे, लिंबू हे सायट्रिक आम्ल आहे. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्याही 6 प्रश्नांची उत्तर लिहामध्ये 12 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आशयी चित्ता ही प्रजाती मागील शतकात नामशेष का झाली? उत्तर आहे, भारतामध्ये चित्ता मोठ्या प्रमाणात मारला गेला. राजे रजवाडे आणि ब्रिटिश लोकांनी शिकार करून चित्ते संपवले. शिवाय जंगले आक्रस गेली, मानवी वस्त्या वाढल्या, धरणे बांधली गेली, रस्ते आणि पूल तयार झाले. या साऱ्यामुळे चित्त्याला लागणारे मोठे वनक्षेत्र संपुष्टात आले, त्यामुळे भारतातून चित्ता नामशेष झाला. पुढचा प्रश्न आहे, श्वेतपटूबद्दल माहिती द्या. तिसरा प्रश्न आहे, शास्त्रीय कारणे लिहा. बेदाने पाण्यात ठेवल्या काही वेळाने फुगतात. 4, उष्णता आणि तापमानातील फरक सांगा. 5, शास्त्रीय कारण द्या. वैद्यकीय तापमापी पुन्हा वापरण्यापूर्वी झटकावी लागते. आणि 6, कॅलरी मापीची आकृती काढून भागांना नावे द्या. कॅलरी मापीची आकृतीची प्रॅक्टिस करा. तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. यापैकी कोणतेही तुम्हाला 6 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी कोणत्याही 6 प्रश्नांची उत्तर लिहा. 18 गुणांसाठी प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, गॉल्गी काय आणि लय कारिका यांचे प्रत्येकी 2 कार्य लिहा. फरक स्पष्ट करा. धमणे आणि शरीरातली फरक सांगायचा आहे. 3, प्लास्टिक अविघटनशील असल्याने पर्यावरणाला समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? याचं उत्तर आहे, प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा. सर्वात महत्वाचं म्हणजे कपात किंवा रिड्यूस, तसेच तेच पुन्हा वापरणे किंवा पुनर्वापर म्हणजे रियूज या मार्गाने देखील प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी करण्यात येऊ शकते. काही प्लास्टिक पुनर्चक्रीकरण म्हणजेच रिसायकल करून नव्या स्वरूपात पुन्हा वापरता येऊ शकते. हे 3 उपाय केल्याने प्लास्टिकच्या वापरावर आपसूक बंधने येतील. पुढचा प्रश्न आहे, सूत्रावरून रासायनिक नाव लिहायचे आहे. तर KOH2 म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल, NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड. तुम्हाला कंपल्सरी हे येणार आहे, त्यामुळे तुम्ही याची तयारी करा. 3 ते 4 मार्क तुम्हाला मिळवायचे असतील तर. हवेतून ध्वनी प्रसारण कसे होते स्पष्ट करा. प्रकाश परावर्तनाचे नियम लिहा. खाली काही वस्तूंची नावे दिली आहेत, त्या कोणत्या निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित पदार्थापासून तयार होतात ते लिहा. याचं उत्तर बघूया. चटई, निसर्गनिर्मित कच्चा माल सुती तागात धागे सुतळी, आणि मानवनिर्मित कच्चा माल पॉलिप्रोपिलिन, पेला, धातू किंवा धातू संमिश्र, काच, सिलिका काच, बोरोसिलिकेट काच, बांगडी, सोने, चांदी, लाख, तांबे, प्लास्टिक काच, खुर्ची, लाकूड, प्लास्टिक, PVC, मानवनिर्मित कच्चा माल. सो अशा प्रकारे उत्तर स्क्रीनशॉट काढा, बघा, लिहा. प्रश्न 4 आहे, खालीलपैकी 2 प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा. तुमच्या जवळ असणाऱ्या जलीय परिसंस्थेत निरीक्षण करा व त्या आधारे खाली तक्ता बनवा. नील हरित शैवाल, ओके, छोटे मासे, प्राथमिक भक्षक छोटे मासे, आळ्या, क्रील. द्वितीय भक्षक कोण आहे, उभयचर, बेडूक, देव, मासा. तृतीय भक्षक कोण आहे, मोठे जलीय पक्षी किंवा मुशी, पाकट. विघटक कोण आहे, जीवाणू, कवक, बुरशी आणि कीटक. परिसंस्थेचा हा तक्ता आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. हा तक्ता बघून घ्याल. याप्रमाणे हा तक्ता पूर्ण करायचा आहे. बोल्ड अक्षरातले उत्तर आहेत, तोंड पाठ करण्याशी तुम्हाला पर्याय नाही, व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते, उदासीनीकरण म्हणजे काय ते उदाहरण लिहा.
आम्ले सल्फ्युरिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल नायट्रिक आम्ल सल्फ्युरिक आम्ल हे अमोनियम सल्फेट खत तयार करण्यासाठी सोळा चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी मोटरीच्या बॅटरीत हायड्रोक्लोरिक आम्ल स्टार्च पासून ग्लुकोज तयार करण्यासाठी औषधांमध्ये प्रसाधन गृह स्वच्छ करण्यासाठी आणि नायट्रिक आम्ल हे सुगंधी द्रव्य आणि औषध तयार करण्यासाठी रंग आणि स्फोटक द्रव्य तयार करण्यासाठी तांबे पितळ चांदीचे धातूच्या भांड्यावर नक्षीकाम करण्यासाठी सोन्याच्या चांदीच्या वस्तूंना चकाकी आणण्यासाठी उदासीनीकरण म्हणजे काय त्याचं उत्तर लिहूया आणि त्याचं उदाहरण सांगूया की आम्ल व आम्लार यात रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात या क्रियेला उदासीनीकरण म्हणतात. उदाहरणार्थ आम्ल अधिक आम्लारी बरोबर क्षार अधिक पाणी त्याची रासायनिक नावं लिहायची हायड्रोक्लोरिक आम्ल सोडियम क्लोराईड हायड्रोक्साईड सोडियम क्लोराईड आणि पाणी. तर तुम्हाला कितपत हा पेपर सोडवता येत होता तुम्हाला येत होती का सगळ्या प्रश्नांची उत्तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला या उत्तरांचा काही उपयोग होतो का तेही सांगा. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. छान अभ्यास करा चांगले मार्क मिळवा आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले मला कमेंट करून सांगा. मला ऐकायचं तुमचे मार्क्स.